चेकमेट टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत चेकमेट संस्कार दर्शिका कुसंस्कारांवर सुसंस्कारांची मात। चेकमेट स्मार्ट पुरस्कार खऱ्या अर्थाने स्मार्ट असलेल्यांना दिले जाणारे पुरस्कार। पुणे महानगरपालिकेच्या मंगळवार पेठेतील कुस्ती संकुलाचे नाव बदलावे अशी मागणी छत्रपती उदयनराजे संस्थापित राजे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे। मंगळवार पेठेतील या कुस्ती संकुलाचे नाव छत्रपती शिवाजी स्टेडियम असे ठेवण्यात आले असून यामुळे महाराजांचा अवमान होत असल्याचे राजे प्रतिष्ठानचे म्हणणे आहे। त्यामुळे या संकुलाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असे करण्यात यावे अशी मागणी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे। सदरील स्टेडियम हे पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये येत असून या प्रभागामध्ये शिवसेना भाजपा काँग्रेस आणि एक अपक्ष असे 4 नगरसेवक आहेत। त्यामुळे या स्टेडियमच्या नावाच्या बदलाबाबत कोणता नगरसेवक अग्रभागी होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। पाहुयात काय म्हणत आहेत राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते। राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष उदयनराजे भोसले व महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष नितीनदा शिंदे व तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष जितूदादा पवार राजेदादा येवले व प्रवीण बहुमान यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कुंभारवाडा येथे असलेले कुस्तीचं स्टेडियम छत्रपती शिवाजी स्टेडियम ह्याचं नाव बदलण्यासाठी काल महापौर मुक्ताताई टिळक व तसेच पुणे जिल्हा स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील भाऊ कांबळे यांना निवेदन देण्यात आले की लवकरात लवकर ते स्टेडियमचं नाव बदलण्यात यावं, कारण की त्या स्टेडियमवर खेळण्यासाठी भरपूर लांबनं पुणे जिल्ह्यातनं पुणे महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रातनं पहिलं येत असतात, तर ते महाराजांचं नावाचा एकेरी उल्लेख केला जातो, तर एकेरी उल्लेख शक्यतो व्हायला नाही पाहिजे। महाराज शिवाजी महाराजांचं कर्तृत्व खूप मोठं आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यात पुणे जिल्हा महाराजांचं पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे। यासाठी त्या ठिकाणी आपण त्या निवेदन देऊन त्यात लवकरात लवकर बदल आणावा व तेथील नगरसेवक असतील 4 त्यांच्या मान्यता देऊन आम्ही सर्वांनी त्यांना निवेदन दिलं व निवेदन देताना मी असेल आमचे वारजेमावडीचे नगरसेवक सचिन भाऊ दोडके प्रताप येवले ऋतिक शेट्टी अथर्व देशपांडे आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना निवेदन दिले व यात लवकरात लवकर बदल व्हावा व याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी त्यांना विनंती केली। चेकमेट हे जे वाहिनी आहे ती एकदम सुंदर आणि चांगल्या बातम्या स्वच्छ निर्भीड अशा प्रकारच्या बातम्या येतात, त्यामुळे लोकांना तत्काळ माहिती मिळली जाते। वर्धापन दिनांच्या माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। आज चेकमेट न्यूज चॅनलचं वर्धापन दिन व तसंच आमचे मित्र धनराजजी माने यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा आणि त्यांची अजून भरभराटी प्रगती हो। चॅनलचे सबस्क्राईब जे 1 लाखाच्या आत्ता पुढे गेलेले आहेत ते अजून त्याची संख्या 1 कोटीच्या आसपास जाऊ, याच आमच्या कोथरूड भारतीय जनता पार्टीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा त्यांना।